एकूणच कोविड मध्ये प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे मी एक कहाणी ऐकली होती एका राजाची कि त्या राजाच्या साळ्याबद्दल रोज त्या ठिकाणी येऊन तक्रार व्हायची की हा फार वसुली करतो हा वसुली करतो तुमचा साळा वसुली सरकार आहे शेवटी राजाने सांगितलं की काय करायचं बायकोचा भाऊ आहे बाजूला तर टाकता येत नाही म्हणून त्याला सांगितलं चल समुद्रावर बस आणि लाटा मोजायच्या रोज रात्री येऊन रिपोर्टिंग करायचं किती लाटा आल्या पंधरा दिवस गेले पुन्हा सगळे व्यापारी आले म्हणाले साहेब समुद्रावर ना याला हाकला अरे म्हणे आता काय त्याला तर लाटा मोजण्याचं काम दिलं होतं म्हणाले नाही नाही तो आमची जहाज माल घेऊन आली की सांगतो थांबा लाटा मोजायचं काम मला दिलाय तुमच्या जहाजाने माझी लाट जर त्या ठिकाणी डिस्टर्ब झाली तर मी तुमच्यावर कारवाई करीत नाही तर लाख रुपये द्या आणि जहाज घेऊन पुढे जा असं लाटा मोजण्याच्या कामातही ज्यांना भ्रष्टाचार समजतो लाटातलाही वाटा जे घेतात अशा प्रकारचं वसुली सरकार वसुली सरकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज अवस्था काय आहे शंभर शंभर कोटी रुपयाच्या वसुल्या पण जसं मी सांगितलं पोलीस विभागातला वाझे हा तर सापडला पण वेगवेगळ्या विभागातले वाझे अजून बाकी आहेत आणि त्यांचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे आणि तो पत्ता आमच्याकडे असल्यामुळेच आणि सरकारला माहिती आहे की तो पत्ता आता आमच्याकडे आहे म्हणून अधिवेशन दोनच दिवसाचं होत आहे आणि अधिवेशनामध्ये पहिल्यांदा काय म्हंटल अधिवेशनामध्ये अधिवेशनाचे मिनिट्स मी दादा वाचले त्यात असं म्हटलंय पुरवणी मागण्यांशिवाय दुसऱ्या विषयावर चर्चा करता येणार नाही कुठल्याही वाझेचा पत्ता सांगता येणार नाही आणि एवढंच नाही तर जेवढे प्रश्न आपण टाकले जेवढ्या लक्षवेधी आपण टाकल्या या सगळ्या व्यपगत करून टाकल्या अरे कमीत कमी त्याची उत्तरं तर देऊ शकला असतात पूर्वी तर पद्धत होती ना पण त्याची उत्तरं द्यावी लागली तर अनेकांची बिंग फुटतील म्हणून तीही या ठिकाणी अक्षरशः व्यपगत करण्याचं काम केलंय आणि म्हणून आपण जर बघितलं तर अधिवेशनापासून सरकार पळ काढत आहे कारण आपला भ्रष्टाचार आणि गोंधळ हा बाहेर येईल अशा प्रकारची या सरकारला चिंता वाटते